खो-खो मध्ये आणि मैदानी मध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशी कामगिरी तिथे केली। मैदानीचे प्रमाणपत्र आपण वितरित केलेले आहे, परंतु सांघिक खेळाचे प्रमाणपत्र राहिले होते ते सरांनी आजच आणले। आणि या सांघिक खेळामध्ये अंडर 14 म्हणजे 14 वर्षातील आणि अंडर 17 म्हणजे 17 वर्षातील वयोगटांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 14 मध्ये मुलींच्या टीमींनी तिथे प्रथम क्रमांक पटकाविला दिग्रस तालुक्यावर। त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून स्वागत अभिनंदन, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत। त्यानंतर वयोगट 17 बॉईज मुलांनी तिथे सहभाग घेतला होता खो खो मध्ये, त्यांनी सुद्धा अतिशय चमकदार अशी कामगिरी करून दिग्रस तालुका इथे आपल्या शाळेचं नाव रोशन केलं आणि प्रथम क्रमांक मिळविला। त्यांच्यासाठी सुद्धा जोरेन टाळ्या वाजवा। सोबतच माननीय श्री फारूक चव्हाण सरांनी, खरोखर त्यांनी खूप मेहनत करून तुम्हाला तिथे ट्रेन केलं आणि म्हणून आपण तिथे एवढी चांगली कामगिरी करू शकलो, तर सरांचं एकदा खूप जोरात अशी मनापासून अपेक्षा करतो, मनापासून तुम्हाला बेस्टलक देतो की तुम्ही यवतमाळ सुद्धा मारावं आणि आपल्या या श्यामानाईक विद्यालयाचं नाव तिथे सुद्धा रोशन करावं अशी मनापासून अपेक्षा करतो। आणि आपल्याला आता हे प्रमाणपत्र वितरित करायचे आहे। प्रमाणपत्र आलेले आहे यूथ गेम काउन्सिलिंग ऑफ यवतमाळ च्या वतीने। जे सामने झाले होते त्यांचे प्रमाणपत्र इथे आपल्याजवळ आलेले आहे। सरांनी सकाळी झाले आणले आणि ते आपल्याला आता इथे वितरित करायचे आहे, वाटायचे आहे। तर त्यासाठी त्यामध्ये रोशन यानंतर शिवा सुरेश राठोड, त्याला आपल्या शाळेच्या आवडत्या कुमारी उसरेटा मॅडम हे प्रमाणपत्र देतील। संजयराव सर हे प्रमाणपत्र देतील। नितेश निलेश राठोड, याला श्री गाडगे सर हे प्रमाणपत्र देतील। अमोल प्रेमसिंग राठोड, विवेक अनिल राठोड, याला श्री तुळजापूर सर प्रमाणपत्र देतील। घनश्याम गोकुळ जाधव, याला श्री राठोडचे प्रमाणपत्र देतील। गोपीचंद विनोद राठोड, याला मी प्रमाणपत्र देतो। नंदकिशोर चव्हाण, याला आपल्या शाळेचे पीजीआय श्री फारूक सर देतील। मुलांनी घरी अशी कामगिरी केली, माध्यमिक विद्यालयाचं नाव रोशन केलं, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। यानंतर शाळेचे प्राचार्य श्री पंडित सर तुम्हाला दोन शब्द सांगतील। विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशीचा आपला हाच कार्यक्रम आपण घेतला होता, तर ते जी स्पर्धा होती ती स्पर्धा मैदानी स्पर्धेचे आपण प्रमाणपत्र वाटप केले होते आणि आज सांघिक खेळ खो खो मध्ये आपण जे विजयी झालो आहे, अतिशय चांगलं काम आपल्या शाळेकडून झालेलं आहे। उत्कृष्ट असं काम आपण शाळेतर्फे इथे केलेलं आहे आणि तालुक्यात आपल्या शाळेचं नाव सगळ्यात समोर आहे। तर
अतिशय अभिमानास्पद अशी ही बाब आहे शाळेसाठी गावासाठी तुमच्यासाठी आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी आणि यांचं श्रेय जे जाते ते तुम्हा विद्यार्थी आणि तुमचे शारीरिक शिक्षक आदरणीय श्री फारूक चव्हाण सर यांच्या दोघांकडे खास श्रेय जाते. त्यांनी तुमची मेहनत करून घेतली, तुम्ही ती मेहनत केली आणि आज आपण विजय संपादन केलेला आहे आणि असेच प्रयत्न करत राहा आणि आपल्या शाळेचं नाव समोर देत राहा अशी मी आज इथे